ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांचं आज निलंबन झालेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी सांगत होते की शेवटच्या पायरीवरून उतरून बाहेर जाणार आहेत, परंतु या सगळ्या मागे काय कारण होतं की एवढा राग सत्ताधाऱ्यांना आला? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव अण्णा यांची सलग अवमान करण्याची मालिका सत्तारूढ पक्षाकडून दाखवली गेली. एका घोटाळ्याच्या संबंधात सतत गेले 2 दिवस पेपरला येत आहे, बातम्या येत आहेत, सभागृहात त्याचे पडसाद उमटले. आज त्याच्यावर देखील विरोधी पक्ष बोलणार आहे हे कळलं. त्याचबरोबर विदर्भातल्या अनेक प्रश्नांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी विरोधी पक्षाकडून प्रस्ताव दिलेला होता आणि त्यामुळं त्यामध्ये चिडून जाऊन त्यांनी मध्येच दिशा सॅलियनचा विषय काढला. 14 जण सलग बोलले, आम्ही शांत होतो. आमचं म्हणणं होतं आमच्या बाजूने एकच भास्करराव जाधव यांचं भाषण व्हावं, त्यांनी होऊन दिलं नाही, गोंधळ केला, विरोधी पक्षाचे सगळे आमदार वेलमध्ये आले. त्यावेळी मी विनंती केली की एवढा निर्लज्जपणा करू नका, माझी त्यात भूमिका होती, एक तरी भाषण होऊ द्या. पण त्याने ते चिडून गेले आणि त्यांनी माझं निलंबन केलं. यापूर्वी जेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हासुद्धा भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्याचं काही आमदार त्या ठिकाणी वेलमध्ये ओरडताना आम्ही ऐकलं. काय वाटतं सोडाचं राजकारण म्हणायचं? त्यावेळी माईकची तोडफोड झाली, पुस्तकं फेकली, कागद फाडले, राज्य अध्यक्षांच्याबद्दल अर्वाचित शब्दांची उल्लेख करण्यात आला, कहर केला, म्हणून त्यावेळी निलंबन झालं. आज मी माझ्या जागेवर उभा होतो, माझा माईक चालू नव्हता, माझं भाषण चालू नव्हतं, घोषणा वेलमध्ये आलेले आमदार मागणी करत होते, त्या आमदारांची भूमिका होती की आमच्यातला एक बोलू द्या, म्हणून मी म्हटलं अरे एवढा निर्लज्जपणा करू नका, एक तरी भाषण होऊ दे, ही त्यातली भूमिका होती. पण त्याने राग आला सत्तारूढ पक्षाला, मग मेजॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याचा ठराव होतो, तसा त्यांनी ठराव मांडला आणि मला निलंबित केलं. यापूर्वी सुद्धा आता 32 वर्षाचा आपला सुद्धा कार्यकाळ आहे, एकनाथ खडसे असतील, अनेक या ठिकाणी विरोधी पक्षनेते होऊन गेले, अत्यंत आक्रमकपणे त्यांनी भाषण केले आहेत आणि अनेक आक्षेपार्ह शब्द सुद्धा त्या ठिकाणी उच्चारले गेलेले आहेत, परंतु आज हा जो शब्द आपण उच्चारला तो खरंच असंसदीय होता आणि ही कारवाई जी झाली ती योग्य आहे असं वाटतं, कारण दिलगिरी व्यक्त केली तुम्ही? मी नाही व्यक्त केलेली, अजित पवारांनी. अजित पवारांचा प्रयत्न होता सभागृह व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मी माझी भूमिका मांडायची सभागृहात संधीच मिळाली नाही, कारण मला निलंबनच केलं. खरं म्हणजे ज्याला निलंबित करायचं त्याची भूमिका ऐकायची प्रथा निर्माण झाली असती तर बरं झालं असतं. त्यामुळे अजित पवारांनी ती भूमिका व्यक्त केली. मी या ठिकाणी ही भूमिका व्यक्त केली की सत्तारूढ पक्षाबरोबर विरोधी पक्षालाही बोलायची संधी दिली पाहिजे. विधानसभेच्या अध्यक्षांनी एकतर्फी वागू नये ही तर भूमिका सगळ्यांचीच मागणी आहे आणि म्हणून सत्तारूढ पक्ष जे सांगतो तेच विधानसभेचे अध्यक्ष ऐकतात असा समज हळूहळू महाराष्ट्राच्या विधानसभेत व्हायला लागले. म्हणून मी सत्तारूढ पक्षाला म्हटलं अरे एवढा निर्लज्जपणा करू नका, ही त्यातली माझी भूमिका. महाराष्ट्राच्या जनतेला आता प्रश्न पडलेला आहे की नेमके सत्ताधारी कोण आहेत, विरोधक कोण आहेत, कारण आपण पहिल्या दिवसांपासून पाहतोय या ठिकाणी सत्ताधारी पायऱ्यांवरती आंदोलन करतायत, त्या ठिकाणी सभागृहात आक्रमक होत आहेत. सत्तारूढ पक्षाचे आमदार रोज 10-12 आमदार येतात आणि त्या कोपऱ्यात उभं राहून घोषणा देतात आणि आत जातात. त्यांच्या बॉसने सांगितलं जरा काहीतरी करा, मीडियाचं अटेन्शन, जनतेचं अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी छोटासा ते प्रयत्न रोज सकाळी 10 मिनटं करतात आणि जातात, त्याच्या पलीकडे त्याला महत्त्व नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम आमचा विरोधी पक्ष प्रभावीपणाने करतोय, हेच खरं म्हणजे काही लोकांना आवडत नाही. मुंबईला अंडे देणारी कोंबडी असेल हा मुद्दा किंवा आता तुम्ही जो शब्द उच्चारलात, खूप अतिसंवेदनशील हे सरकार झालं असं वाटतंय. सरकारचा आत्मविश्वास कमी झालाय. आता सोने देणारी कोंबडी असा वाक्प्रचार आहे मराठीत, तसं अरे निर्लज्जपणाने वागू नकोस असं आपण नाही का म्हणत? नाही, दुसरा काय शब्द आहे, दुसरा शब्द प्रयोग काय आहे मला तुम्ही सांगा. मी म्हटलं अरे निर्लज्जपणा करू नका असा त्यातला भावार्थ होता. आता ह्या सगळ्या मराठी भाषेतल्या म्हणी म्हणा मराठी भाषेतले शब्द यांचा राग यांना काय येतो हेच मला कळतं. आता आम्ही घोषणा ऐकली 8 दिवस असेच जातील आणि जयंत पाटील पुन्हा येतील, यापूर्वी अनेक जण म्हणाले की मी पुन्हा येईल, मी पण पुन्हा येईल. तर हे होते जयंत पाटील ज्यांचं निलंबन झालेलं आहे, अगदी स्पोर्टिंगली या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे, परंतु जे आक्षेपार्ह शब्द त्यांनी उच्चारला याबाबत स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या ठिकाणी
संसदीय मार्गाने पायऱ्यांवरती आपला निषेध विरोधक जे आहेत हे व्यक्त करताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन अशांक सोबत मी ऋत्विक भालेकर नागपूरहून मुंबई तक.